मोबाईल पे झाला आहे. काय बोलले काय सापडत नाहीये. अरे अरे मेट्रो रेल्वेचं काम एवढ्या जोरात चाललं. बोगदा इथपर्यंत येऊन पोहोचला. त्याला रांगत निघतो, रांगत 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 सगळं रांगत चाललंय आता. अरे घरात येऊन पोहोचलो पण. अरे घरात कोण आहे? काय सॉरी सॉरी चुकीच्या घरात येऊन पोहोचलो. सॉरी काय घरात काय रस्त्यावरती होत आपण? मला सांगा ते हे हे आईचा मोबाईल सर्व्हिस सेंटर आहे ते कुठे आहे? बहुतेक मार खातोय माझ्या हातचा. बोला काय सेवा करू आपली? मी पाय दुखताय तो माझे खूप. नाही ती सेवा आम्ही नाही करत. मग हे बाजूला मसाज सेंटर आहे, तिथे मसाज करतात, तिथे मेसेज करतात. बोला काय सेवा करू आपली? हा मोबाईल आहे. हा मोबाईल आहे तुमचा प्रॉब्लेम आहे. मी असं काय मी चुन्याची डबी बनवू, कंपास पेटी बनवू का पिंप बनवू? काय बोलताय? हा माझा मोबाईल आहे तो मी 50,000 दोन आठवड्यापूर्वी विकत घेतलाय. हा तुमच्याच कंपनीचा आहे ना? हो आमच्याच कंपनीचा. दूर कोण करणार? आम्हीच करू. हा म्हणून तर आलोय ना मी इकडे. पण मला हे कळत नाही की तुम्ही तुमच्या विषयी सांगताय, आईचा फोन विषयी काहीच बोलत नाहीये. सगळं तुमच्या विषयी ऐकून घ्यायचं. आईचा फोन विषयी काहीतरी बोला. मी जरा बोलू का? बोला ना. त्यासाठी मी बसलोय. मी ते काय हवामानाचा अंदाज सांगायला बसलो नाही की बाबा उद्या संबंध दिवस आभाळ निरभ्र राहील आणि आईच्या गावात भरपूर पाऊस पडेल. हा हा जो आईचा फोन आहे ना तो सध्या वडील वापरत आहेत. अरे एक मिनिट, आईचा फोन वडील का वापरतात? आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तेवढं पैसे खर्च करून स्वतःच्या पायावर उभं केलं तुम्हाला आणि तुम्हाला दोन सेपरेट फोन घेऊन देतात ना आई वडिलांनी तुम्हाला? नाही, आईचा जो फोन आहे ना तो आईचाच फोन आहे आणि बाबांचा जो फोन आहे ना तो सुद्धा आईचाच फोन आहे. अच्छा अच्छा ओके ओके. म्हणजे तुमच्याकडे दोन आईचे फोन आहेत. ओके. मग त्यातला एखादा फोन बाबांना द्यायचा ना? मग तोच दिला होता ना. हा आईचा फोन आहे. तुम्ही काय बाबांचा फोन आहे? आईचा फोन आयांनीच वापरला पाहिजे असं काही सक्ती आहे का? मग असं असेल ना तर आईचा फोन जसं काढलात ना तुम्ही तसं बाबांचा फोन असं पण काढायचं ना. आईचा फोन या शब्दामध्ये जी आत्मीयता आहे, जे प्रेम आहे, जे जवळीक आहे ती बाच्या फोन मध्ये नाहीये ना. नाहीये. कसं ॲरोगंट वाटत ना. कसं काय अजून नाही कळलं तुम्हाला? नाही. मला विचार तुमचा फोन कुठला आहे म्हणून. कुठला आहे तुमचा फोन? तुम्हाला काय करायचं? माझ्या बाचा फोन आहे ना. अरोगंट आहे ना. म्हणजे कळलं ना आईचा फोन का नाव ठेवलंय आपल्याने. कोण आपले? अहो अर्धवट सफरचंद खाऊन फेकून देणारे. खायचं तर पूर्ण खायचं ना. अर्धवट खाऊन फोन उष्ट केला त्याने. अहो याचं बघायला जरा याचं बघा. खूपच वाईट पट वाईट. अहो जर तुम्ही सांगतो तेंडुलकर रिटायर झाला ना भारतीय संघाचा आधारस्तंभ. तेंडुलकर कुठला हल्लात मध्ये? आपण कुठलं बोलतोय? फोन बद्दल बोलतोय ना. हो काय फोन बद्दल बोलतोय? अरे हो एक राहिलं ना. अरे हेच एक राहिलंय. काय सेवा करू आपली? हा चालत नाहीये. हो चालत नाहीये. मला टेस्ट करून बघायला लागेल. नक्की बघा जरा बाजूला. हा काय करताय? अरे लहानपणी गोट्या खेळायचं त्याची आठवण झाली. चालत नाहीये तो. चालत नाहीये. फोन चालत नाही. एक मिनिट एक मिनिट. खरंच चालत नाहीये. नुसता सरपटतोय तो. इथे बघायचे का? इथे बघ. इथे गाणे बघायचे. इथे का बोलते काय? शंपत ही एक भाषा शिकायची राहून गेली माझी. जरा मराठी सांगा. मराठी? मराठीत काय सांगा? फोन कसं चालेल? तेच म्हणतो मी. जगातला कुठलाही फोन चालत नाही. तो फोन चालायला लागला ना तर टेक्नॉलॉजी पुढे निघून जाईल. आपल्या आधी चला एवढंच चांगलं वाक्य बोललो मी. फोन आहे ना. याचं बघा ना काहीतरी. एक राहिलं नाही का? अरे हेच एक राहिलंय. कुठे पडला होता का? हो खूप महागात पडला होता. भंकस नाही करायची. काय झालं? ही व्यापाराची जागा आहे ना. इथे भंकस नाही करायची. मित्र म्हणून माझ्या घरी या दारू प्या. आपण एकमेकांचे कपडे फाडू. सगळे व्यवस्थित करू. व्यापाराच्या ठिकाणी भंकस नाही. तुम्ही नीट बोला ना. जरा नीट बोला. नीट बोलतोय. मी नीट बोलतोय ना. मग तुम्ही डोक्यावर पडल्यासारखं बोलू नका. म्हणजे म्हणजे सर डोक्यावर फोन ठेवलाय आणि खाली काय पडलं म्हणून वाकलं तर फोन पडला. असा पडला का फोन? नाही. असा फोन पडला का? मी जरा असा बसलो होतो आणि पडला फोन.
मग उचलायचं ना. असं कसं उचलायचं? हा फोन पडला. उचला उचला फोन. असं नव्हता येणार उचलता मला, कारण मी जरा कमोड वर बसलो होतो आणि पडला. कमोड यार, कमोड वर बसून तुम्ही फोन करत होता? मी ऑफिसच्या कामासाठी फोन करत होतो इतकी आणि पडला भांड्यात. काय जीव? नाही फोन. फोन पडला. हो शी, तुम्हाला शिविक सेन्सच नाही आहे. काढलात कसं तुम्ही? ओ हो, पण फोन कसा काढलात? अच्छा, अरे वा, मग फोन कसा काढला? काय करणार, 50,000 असं करावं असं नाही वाटलं मला. त्यामुळे उचलला. आता ऑपरेट होत नाहीये, थंड पडलाय, बघा ना जरा करा काहीतरी आता याच. त्याच्याशिवाय काही होणार नाही. त्याच हातोड. अरे हातोडी जड कशी झाली? अरे फोन चालू झाला, फोटो पण यायला लागला त्याच्यात. गेले कुठे? तू फोटो काही बोलायचं नाही. फोटो कसला? मीच आहे. अरे इथे काय, इथे काय बोलतो? हातोडा मारते माझ्या फोन वरती. जास्त आवाज करा. ओरडायचं नाही, ओरडायचं नाही. माझ्या कामामध्ये अजिबात लक्ष घालायचं नाही. तुम्ही ऑर्डर कसली सोडता? मी वेटर आहे. नाही, मालक कोण आहे? तुम्ही. मग वेटर कोण आहे? जा दोन पेक घेऊन. मित्र सोन्या, तू खरंच मोबाईल रिपेअर करणारा माणूस असतं रे? खरंच असतं. बघ ना त्या मोबाईल कडे, 2 आठवडे झाले बंद पडलाय रे तो. 2 आठवडे झाले बंद पडलाय. तुम्ही इतके दिवस काय? इथे बघा, इथे बघा, गिटार वाजवत होतो. गिटार वाजवत होतो तुम्ही? नाही, मी जरा कामाच्या व्यापात होतो. त्याच्या कामाच्या व्यापात होता. अशा वेळी तुमचा एखादा आजार नातेवाईक आजारी पडला असता तर कामाचा व्याप बाजूला करून तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला असतात की नाही? माझा माझा हा मोबाईल आहे ना, हा माझा मामा आहे. मामा का जरी पडलास रे तू? थंड पडलास मामा? जा काहीतरी करा, याच्यावरती काहीतरी करा. इथे ठेवत हातोडा नाही मिळणार. ओके 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 ओके. तुम्ही सिगरेट पिता? मेणबत्ती? सिगरेट नाही ओढतो. जरा लाईटर द्या. अहो कसा असेल तो? ऐकू, माचीस द्या, माचीस. नाही माझ्याकडे. सगळं मलाच करायला लागणार आहे. मीटर नाही? मीटर असंच पेटवतो. मिनिट. थांब, आलो रे. अरे बाबा, आलो. कामात आहे मी. मी आहे? तुम्ही कामात आहात? हॅलो, कामच आहे. बोला काय? काय करता? गरम झालं? गरम झाला? हो हो, व्हेरी गुड. नुसतं पॅनल तापून काय होणार आहे मला सांगायला? 50,000 मोबाईल माझा. काय असतं मध्ये? सामान्य लोकांना काहीच कळत नाही. नेते मंडळी काहीच करत नाही. पॅनल तापलं की मतं मिळतात आणि पॅनल निवडून येतो. पॅनलच्या बोलतोय मोबाईल बद्दल. मोबाईल बद्दल? अरे हा, ते एक राहून गेलं नाही का? अरे तेच एक राहिलं. हो, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अरे आई बोर्ड चांगला आहे. आई बोर्ड? मदर बोर्ड. तुमच्याकडे चार्जर आहे? जाऊ दे. माझ्याकडे पोर्टेबल चार्जर आहे, तो वापरतो. पोर्टेबल? हो, पोरट टेबलवर ठेवून चार्ज करतात ना. चला, काय म्हणते तुमची बायको? बायको बसवी. हे कुठे आले मध्येच? अरे चार्जिंगला ठेवलं ना, थोडं टाइमपास करूया ना. चार्ज झाले का बघा ते. काय ते मोबाईल माझा? अरे हो, ते एक राहिलेलं. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. अरे वा, फुल्ली चार्ज आहे. हा बघा ना, तरी नाही चालू. बॅटरी व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे. टच स्क्रीन पण बरोबर व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम काय? नेटवर्कच येत नाहीये. सिम कार्ड कोण ठेवणार? सिम कार्ड कोण टाकणार? सिम कार्ड मध्ये बाय टाकणार आहे. अरे याच्यामध्ये असं सिम कार्ड टाकायचं असतं आणि तो फोन चार्ज करायचा असतो आणि फोन चार्ज फोन बंद आहे. तो पाय राहिले. चांगलं तीर्थक्षेत्र बघा आणि त्याला अस्थि विसर्जन करत. अरे आता नाही.